भारतरत्न पंडित रविशंकर संगीताचे आंतरराष्ट्रीय दूत आपल्या हातातील जादूने सप्तसुरांची लिलया उधळण करत जगभरातील रसिकांना वेड लावणारे आठ दशकांचा संगीत प्रवास लाभलेले ज्याने आपल्या बोटांच्या नजाकतीने युरोप अमेरिकेलाही मंत्रमुग्ध केले असे पंडित रविशंकर भारताचे सांगीतिक राजगू राजदूत ठरलेले रविशंकर आणि सतार व अलौकिक मिश्रण पूर्व आणि पश्चिमेकडील संगीत जगतात आढळ स्थान निर्माण करणारे आहेत पंडितजींना भारत सरकारने त्यांच्या योगदानाबद्दल एकोणीसशे नव्याण्णव साली भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले देशविदेशातून अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या पंडितजींनी नवनवीन प्रयोग करीत आपल्या कलेला केवळ समृद्धच केले नाही तर रसिकांना कायम पर्वणे दिली बोट एकदा सुरू छेडू लागली की मैफिल मंत्रमुग्ध होत असे पंडित रविशंकर यांचा जन्म सात एप्रिल एकोणीसशे वीस रोजी बनारसमध्ये झाला रविशंकर अलाउद्दीन खान यांचे शिष्य मैहर घराण्यातील प्रणेते अलाउद्दीन खान युरोप अमेरिकेत पंडितजी स्वतःच्या कलेने तर परिचित झाले एकोणीसशे तीस ते दोन हजार या आठ दशकांच्या प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय कारकिर्दीसाठी त्यांचे नाव गिनीज बुक रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे भारतीय शास्त्रीय संगीताच्या गुरुशिष्य परंपरेचे निष्ठेने पालन करणारे पंडित रविशंकर अलाउद्दीन खान यांच्या पुत्रवत राहिले पंडितजींचा भारतातील पहिला जाहीरवादन कार्यक्रम झाला तो एकोणीसशे एकोणचाळीस साली सतारवादनाचे धडे त्यांनी एकाआरती एकोणीसशे चव्वेचाळीसपर्यंत गिरवले पुढे एच एम व्हीच्या भारतीय शाखेत त्यांनी ध्वनिमुद्रण क्षेत्रात आपली कारकीर्द सुरू केली एकोणीसशे पन्नासच्या दशकात पंडितजी ऑल इंडिया रेडिओचे दिग्दर्शक झाले भारताबाहेर पंडितजींची कारकीर्द त्याच सुमारास सुरू झाली परदेशातील पहिले सतारवादन त्यांनी एकोणीसशे त्रेपन्न साली सोव्हिएत युनियनमध्ये केले पुढे एकोणीसशे छप्पनमध्ये पश्चिमी राष्ट्रांत त्यांनी आपल्या बोटांची जादू दाखवत रसिकांना मुग्ध केले एडिनबर्ग महोत्सव रॉयल फेस्टिवल हॉल अशा प्रमुख महोत्सवामधून रविशंकर यांनी आपली कला सादर केली कॅलिफोर्नियातील पॉप महोत्सवातही ते त्यांनी आपल्या शुद्ध शास्त्रीय संगीताची प्रचिती जगाला दिली सोबत होते उस्साद अल्ला रखा ओडस्टॉक फेस्टिवलमध्येही हजेरी लावणारे ते एक दिग्गज सतारवादक ठरले जॉर्ज हॅरिसन यांच्याबरोबर त्यांची जोडी चांगलीच जमली त्यांच्या सोबेत पंडितजींनी अनेक दौरे केले बांगलादेश उत्तर अमेरिका आदी देशांचे दौरे केले एकोणीसशे सत्त्याण्णव साली त्यांचा अल्बम चांट्स ऑफ इंडिया अतिशय गाजला दुर्दैवाने हॅरिसन यांचा कर्करोगाने मृत्यू झाला पंडितजींनी त्यांच्या स्मृतिपृत्यर्थ लंडनला विशेष कार्यक्रम सादर केला एकोणीसशे अडुसष्ट साली पंडित रविशंकर यांनी आपले आत्मचरित्र प्रकाशित केले माय म्युझिक माय लाईफ या नावाने हे प्रकाशन झाले तर एकोणीसशे एकोणऐंशी साली लर्निंग इंडियन म्युझिक अ सिस्टमॅटिक ॲप्रोच हे पुस्तक त्यांनी दिले एकोणीसशे सत्त्याण्णव या वर्षी जॉर्ज हॅरिसन यांनी रागमाला हे पंडितजीचे संपादित चरित्र प्रकाशित केले हिंदुस्थानी संगीताला पाश्चात्त्य जगतात लौकिक मिळून देण्यास पंडित रविशंकर यांचा वाटा फार मोठा आहे सतत काळाच्या पुढे राहणाऱ्या पंडितजींनी भविष्याची चाहूल ओळखून सतार आणि ऑर्केस्ट्रावर विशेष लिखाण केले विविध परदेशस्थ वादकांबरोबर त्यांनी वैविध्यपूर्ण प्रयोग केले चित्रपट व बॅलेसाठी पंडितजींनी कॅनडा युरोप आणि अमेरिकासारख्या राष्ट्रांमध्ये संगीतकार म्हणून आपला ठसा उमटवला गांधीमुळे त्यांचे नामांकन अकॅडमी अवॉर्डसाठी झाले होते एकोणीसशे सते एकोणीसशे सत्याऐंशी साल त्यांच्या कारकिर्दीमधील वैशिष्ट्यपूर्ण टप्पा ठरले त्यावर्षी रविशंकर यांनी तन मन ही ध्वनी मुद्रिका संगीतप्रेमींना दिली हे संगीत पारंपरिक वाद्य आणि इलेक्ट्रॉनिक वाद्यांचे अफलातून मिश्रण होते सततच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यामुळे त्यांचा निवास भारताबाहेरच अधिक राहिला पंडित रविशंकर यांच्या कलेला संपूर्ण जगानेच वेळोवेळी दाद दिली सतार वादनातील आंतरराष्ट्रीय कलाकार म्हणून पंडितजींना विविध राष्ट्रांचा सन्मान लाभला गेला अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड लेटरचे ते मानद सदस्य आहेत तसेच युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल रोस्ट्रम ऑफ कंपोजर्स ह्या संस्थेचेही ते सदस्य आहेत पद्मभूषण मॅगसेसे तीन ग्रॅमी अवॉर्ड जपानचे फुकोओका एशियन कल्चरल प्राईज डेहोचे क्रिस्टल अवॉर्ड हे सर्व त्यांना मिळाले सोबतच ग्लोबल अँबॅसेडरची उपाधीही त्यांना प्रदान करण्यात आली पंडित रविशंकर यांना तब्बल चौदा मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आल्या आहेत एकोणीसशे शहाऐंशी साली पंडितजींना राज्यसभा सदस्यत्वाचा बहुमान दिला गेला दोन हजार दोन साली इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स लाईफ टाईम अवॉर्ड मिळवण्याचा पहिला मान पंडितजींना दिला गेला एकोणीसशे नव्याण्णवला त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरिक पुरस्कार देत भारत सरकारने त्यांच्या योगदानाचा गौरव केला जगभरातील संगीतप्रेमी संगीतकारांनी पंडित रविशंकर यांच्या योगदानाबद्दल त्यांच्या कर्तृत्वाबद्दल त्यांना कायम सन्मान दिला खचितच एखाद्या भारतीयाला एवढा बहुमन लाभला असता जॉर्ज हॅरिसन म्हणाले होते रविशंकर इज द गॉडफादर ऑफ वर्ल्ड म्युझिक आणि हे वाक्य Hurls i hate.